रिपब्लिकन युवा सेना यांच्या मागणीला खैर आले. याची दखल गट शिक्षण अधिकारी यांनी घेतली असून आरटीई कायद्यानुसार शाळेमध्ये 25% विद्यार्थी आरक्षण प्रवेश प्रक्रियाने पालकांकडून मनमानी फी वसूल करीत असल्याबाबत तक्रारी रिपब्लिकन युवा सेना यांच्या वतीने गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना निवेदन देण्यात आले. शैक्षणिक सत्र 2023-24 करिता शाळा स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सदर प्रक्रिया शाळा स्तरावर राबवल्या जात नसल्याबाबतच्या तक्रारीचं तसेच सदर शाळा आहे या नियमानुसार केलेली आहे त्यापेक्षा अधिक फीची आकारणी करून शाळेत प्रवेश निश्चित करण्यात येतो याबाबतची तक्रार रिपब्लिकन युवा सेना यांनी कार्यालयामध्ये दिली होती. सदर दोषी आढळल्यास आपल्या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतचे आदेश वरिष्ठांकडे पाठवण्यात येतील असं गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरखेड यांनी कळवलं आहे. रिपब्लिकन युवा सेना यांनी खरोखरच सामान्य लोकांच्या प्रश्नाला हात घालून कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत अशा प्रतिक्रिया जनतेमधून उठत आहेत. दत्ता मिरासे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उमरखेड.